राज्यामधील सर्व घरगुती वीज ग्राहकांना जून महिन्यामध्ये मीटर रीडिंग घेऊन जे 3 महिन्याचे एकत्रित बिल आलेलं आहे त्याच्याबद्दल ग्राहकांच्या मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे, असंतोष आहे आणि नाराजीही आहे. नाराजी योग्य आहे, पण त्याची खरी कारणं आपण समजून घेतली पाहिजे. एक खरं कारण हे आहे की एप्रिल मे महिन्यामध्ये हिवाळ्यातल्या सरासरीप्रमाणे आणि त्यापेक्षाही कमी बिलं दिली गेली, त्यामुळे ते कळलं नाही. आणि आता हे बिल 3 महिन्याचं आहे, मार्च एप्रिल मे जून या काळामधलं. या 3 महिन्यामध्ये उन्हाळा आहे, सर्वजण घरी आहेत आणि त्यामुळे वापर वाढलेला आहे आणि हे नैसर्गिक आहे. पण सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की राज्यामध्ये 1 एप्रिल 2000 पासून विजेची दरवाढ लागू झालेली आहे आणि त्या दरवाढीचा प्रचंड परिणाम या बिलांच्यावर झालेला आहे. ग्राहकांची खरी नाराजी, खरा असंतोष हा या दरवाढीच्या विरोधात असला पाहिजे आणि तो ग्राहकाने व्यक्त केला पाहिजे असं माझं ग्राहकांना आवाहन आहे. आपण दरवाढ समजून घेतली पाहिजे. खरं म्हणजे 22 मार्चला लॉकडाऊन झाला, 30 मार्चला आयोगानं निर्णय केला, 1 एप्रिलपासून दरवाढ लागू केली. निर्णय करतेवेळी खोटं सांगितलं, दर 5% ते 15% कमी झालेत म्हणून सांगितलं. प्रत्यक्षात दर 6.7% वाढले होते हे त्याच वेळेला आम्ही निदर्शन आणलं होतं. पण वर्तमानपत्रही नव्हती, माहितीही नव्हतं आणि एप्रिलनंतर आज पहिल्यांदाच बिल आलेलं आहे, त्यामुळे वाढीचा खरा पटका ग्राहकांना कळलाच नाही. तो आत्ता कळतो आहे. 90 रुपयाचा होता फिक्स चार्ज, तो 90 रुपयाच्या जागी 100 रुपये झाला, ही वाढ झाली. विलिंग चार्ज वहन आकार हा 1 रुपया 28 पैसे प्रति युनिट होता, तो 1 रुपया 45 पैसे झाला. वीज आकार पहिल्या 100 युनिटला 3 रुपये 5 पैसे होता, तो आता 3 रुपये 46 पैसे झाला. 100 युनिटच्या पुढे 300 युनिटपर्यंत तो 6 रुपये 95 पैसे होता, तो आता 7 रुपये 43 पैसे झाला. आणि याचा एकत्रित परिणाम म्हणजे स्थिर आकार, वहन आकार आणि वीज आकार याचा एकत्रित परिणाम जे 100 युनिटच्या आतले ग्राहक आहेत त्यांच्यावर 16% झालेलं आहे, म्हणजे 16% त्यांची बिलं वाढलेली आहेत. आणि जे 100च्या वर 300 युनिटपर्यंत जे ग्राहक आहेत त्यांच्या बिलामध्ये याचा परिणाम 13% झालेला आहे. आणि 2.5 महिन्याचे हे वाढीव दर लागलेले आहे, हे ग्राहकांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि खरा असंतोष दरवाढीच्या विरोधामध्ये ग्राहकांनी व्यक्त केला पाहिजे. कॉम्प्युटर प्रोग्राम बरोबर आहे, 50-100 बिलं मी स्वतः तपासलेली आहे आणि त्या प्रोग्राममध्ये फक्त मीटरची रीडिंग आणि तारीख रीडिंगची ही योग्य घातली गेली पाहिजे. ती घातली गेली की बिल चुकू शकत नाही. पण काही ठिकाणी रीडिंग नीट घातलं गेलं नाही किंवा तारीख नीट घातली गेली, असेही काही ग्राहक आहेत. आणि अशा ग्राहकांना मात्र आपली बिलस्त दुरुस्त करण्याकरता तक्रारी नोंदवल्या पाहिजेत. महावितरणनं वेबसाईटवर हा सगळा तपशील दिलेला आहे, लिंक दिलेली आहे, बिल कॅन त्या लिंकवर तपासलं पाहिजे आणि चुकीची बिलं असतील त्यांनी तक्रार दिली पाहिजे. ही एकूण वस्तुस्थिती आहे. खरा राग, खरा असंतोष वीज दरवाढीच्या विरोधात राज्यातल्या सर्व वीज ग्राहकांनी प्रकट केला पाहिजे असं जाहीर आवाहन मी सर्व घरगुती वीज ग्राहकांना या निमित्ताने करत आहे.